मी उद्यापासून निवृत्त होतोय. उद्यापासून या कार्यालयाच्या पटावर व्ही एस दाते हे नाव नसणार. यापुढे तुमचं जग वेगळं, माझं जग वेगळं. आजपासून हे तुमचं सिंहासन. तुम्ही फक्त यात बसायचं आणि हुकूम सोडायचे. सोडणार आहे, दुसरं मला काही कामच नाही ना. ऑफिसशिवाय काही सुचतच नाही, अगदी वेड्यासारखं होत. शरीर मनाविरुद्ध कपडे चढवत आणि ऑफिसच्या गेट पशी फरफटत नेत. चोरून भेटणं, चोरून बोलणं, चोरून प्रेम करणं, किंवा चोरून पत्र लिहिणं, किंवा असे एकांतात बसून मोकळेपणाने एकमेकांशी बोलणं, तेव्हाच राहिलेलं प्रेम. आत्ता करायचं. उजळे वाट सोने. या वर्षात लव करणारे आजोबा पहिल्यांदा पाहिलेत ना. हो का, लव करणारे आजी नाही वाटत दिसली. माझी सोलापूरला बदली केली आहे. अरे मोठं शहर आहे सोलापूर, चाटायचं आहे. प्रसाद प्रमोशनवर सोलापूरला गेल्यानंतर या घरात दुपारी आपल्याला मोकळेपणाने थोडंसं बोलता येईल, वावरता येईल, थोडं स्वातंत्र्य मिळेल. हे सगळं डोक्यात येईल तेव्हा ना. क्षण ते सुखाचे. मी स्कॅप नावाचा क्लब काढलाय वृद्धांसाठी. अरे आमच्या क्लबची ट्रिप चालली आहे, 10 दिवसांसाठी स्पेशल गाडी केली आहे, आराम गाडी. नाना आम्ही असं ठरवलंय, आईनं माझ्यासोबत सोलापूरला यायचं आणि तुम्ही श्रीजवळ इथं राहायचं. युगायुगांचे नाते अपुले. वाटणं केले त्याने आमच्या. आम्ही म्हातारी माणसं म्हणजे काय, वस्तू होत. मन नसल्या, भावना नसलेल्या, एक वस्तू इथे ठेवली, दुसरी वस्तू तिकडे नेऊन टाकली. नाते अपुले नको दुरा. मला गेले 3 दिवस काहीतरी विचित्र स्वप्न पडतात. मला आज दुपारच्याच गाडीला बसवून द्या. आपण गरजेचे आहोत, हवे हवेसे वाटणारे आहोत, ही जाणीवच आयुष्याला उभारी देऊन जाते. युगा युगांचे नाते अपुले नको दुरावा.